सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी. मोकाट कुत्रे काका व पुतण्याला चावा घेऊन जखमी केल्याची घटना कारंजा शहरात घडली. कारंजा शहरात मोकाट कुत्र्याने एका लहान बालकाला चेहऱ्याला चावा घेतल्याने त्या बालकाची काका त्या मुलाला वाचवण्यासाठी गेले असता पिसाळलेल्या कुत्र्याने त्या व्यक्तीच्या हाताची बोटे अक्षरशः तोडून टाकले. त्यामुळे काका व पुतण्या दोघे अकोला येथे हॉस्पिटलला ऍडमिट असून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अशा मोकाट कुत्र्यांना वेळीच नगर परिषदेने पकडून त्यांना कोंडवाड्यामध्ये बंद करावेत अशी मागणी कारंजा शहरातील जनतेकडून होत आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रकाश घुरे जैन, वाशिम.